नमस्कार मित्रांनो, 5 मिनिटात आपल्याला बाष्पनाचा अप्रकट उष्मा म्हणजे लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन हे बघायचं आहे. आता बघा, समजा हे भांडं मी गॅसवर ठेवलेलं आहे, याच्यात पाणी आहे आणि मी या पाण्याला तापवायला सुरुवात करतो गॅस ऑन करून. तर जसजसं या गॅसमधली उष्णता या भांड्याच्या थ्रू या पाण्याला मिळायला लागेल, तसतसं याचं तापमान, पाण्याचं तापमान वाढायला लागेल. समजा सुरुवातीला या पाण्याचं तापमान आपण कक्ष तापमान होतं 20-25 डिग्री सेल्सिअस होतं असं आपण समजूया. ते हळूहळू वाढायला लागेल, युनिफॉर्मली वाढायला लागेल. मग मे बी वाढत वाढत समजा 60 आलं, अजून आपण चालूच ठेवला गॅस 70 आला, अजून वाढवलं 80 आला, अजून दिलं 90 आला, अजून दिलं 100 आलं. ज्या क्षणी 100 तापमान येईल त्याच्यानंतर मी गॅस चालू ठेवलेला आहे, तरी सुद्धा 100 वर तापमान जातच नाही. ओके, आता याच्यात नेमकं काय होतं? ज्यावेळी हे पाणी थंड होतं आणि मी याला उष्णता द्यायला सुरुवात केली, तर ही उष्णता पाण्याच्या रेणूंना मिळते. आता पाण्याचे रेणू सुरुवातीला जेव्हा कक्ष तापमानाला म्हणजे 20-25 डिग्रीला जे काही असेल त्यावेळेचं तापमान त्याच्यात जे असतील, तर ते पाण्याचे रेणू असे शांत बसलेले असतात. पण जशी त्यांना गॅसच्या माध्यमातून गॅसची एनर्जी त्यांना मिळायला लागते, तशी त्यांची मूवमेंट वाढायला लागते. जसं आपण काही खाल्लेलं नसलं का शांत पडून असतो, जसं आपण काहीतरी खातो एनर्जी मिळते, तर बऱ्याच वेळा आपल्या ॲक्टिव्हिटीज वाढतात. तसं त्या पाण्याच्या रेणूंच्या ॲक्टिव्हिटी वाढायला लागतात, त्यांची एनर्जी वाढायला लागते. जशी त्यांची पाण्याच्या रेणूंची एनर्जी वाढायला लागते, तसं त्यांचं तापमान वाढायला लागतं. कारण तापमान हे बेसिकली कशाचं इंडिकेटर असतं? तर रेणूच्या एनर्जीचं इंडिकेटर असतं. तसं वाढायला लागतं, वाढायला लागतं, वाढायला लागतं. आता 100 आल्यानंतर, 100 नंतर सुद्धा गॅस त्याला एनर्जी देतो आहे, पाण्याच्या रेणूंना ती एनर्जी मिळते पण आहे, पण तरीसुद्धा त्यांचं तापमान का वाढत नाही आहे? तर याचं कारण असं असतं की ज्या क्षणी 100 तापमान वाढतं, त्यानंतर पाण्याच्या रेणूंना इनफ एनर्जी मिळालेली असते. आता त्यांच्यामध्ये ती पुढे एनर्जी साठवली जात नाही, तर जे पाण्याचे रेणू असतात, समजा हा H2O आहे, हा एक रेणू आहे, हा एक रेणू आहे, तर यांच्यामध्ये एक फोर्स असतो या रेणूंना एकत्र बांधून ठेवणारा, किंबहुना पाण्याच्या रेणूंमध्ये एकत्र बांधून ठेवणारा एक वीक फोर्स असतो. म्हणूनच पाणी हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं, अन्यथा सगळे रेणू इकडे तिकडे उडून गेले असते, पाणी लिक्विड फॉर्ममध्ये राहिलंच नसतं. तर या पाण्याच्या दोन रेणूंमध्ये म्हणजे सगळ्याच रेणूंमध्ये एकमेकांशी जोडणारा एक फोर्स असतो. आता काय होतं की 100 तापमानाला यांना जी एनर्जी मिळालेली आहे, त्याच्यानंतरची एनर्जी हे एकमेकांचा बंध तोडण्यासाठी वापरली जाते. म्हणजे आता जी एक्स्ट्रा एनर्जी दिली जाते ती या पाण्याच्या रेणूंची एनर्जी वाढवण्यासाठी नाही, तर या पाण्याच्या रेणूंमधला हा बंध तोडण्यासाठी वापरली जाते आहे. म्हणजेच ती एनर्जी यांच्यात जात नाहीये, ती यांच्यात जात नसल्यामुळे हे 100 तापमान वाढत नाहीये. पण होतं काय की हे रेणूंमधलं बंध तोडले जात आहेत, बंध तोडल्यामुळे हे रेणू मोकळे होत आहेत आणि मोकळे होऊन ते हवेमध्ये जायला सुरुवात करतात आणि मग आपल्याला वाफ दिसायला लागते. राईट, म्हणजे ज्या क्षणी आपल्याला वाफ दिसायला लागली, तिथे आपण समजायचं की आता 100 वर हे जाणार नाही, कारण ती एनर्जी बंध तोडण्यासाठी वापरली जाते. आणि जोपर्यंत या संपूर्ण पाण्याची वाफ होऊन जात नाही, तोपर्यंत तुम्ही खालून कितीही हीट द्या, त्याच्याने तापमान वाढणार नाही. म्हणजे 100 तापमान झाल्यानंतर जी एनर्जी दिली गेली, ती एनर्जी कशासाठी वापरली गेली? बंध तोडण्यासाठी. राईट, ती इथे प्रकट होत होती का थर्मामीटरमध्ये? आधी जी आपण एनर्जी देत होतो ती प्रकट होत होती. कशी प्रकट होत होती? आपल्याला इथे प्रकटपणे दिसायची की तिचं तापमान वाढतंय, पाण्याचं तापमान वाढतंय. पण 100 नंतर जी देत होतो आपण, ती या तापमापकामध्ये म्हणजे थर्मामीटरमध्ये प्रकट झाली नाही, म्हणून ती अप्रकट. अप्रकट आहे ती, पण दुसऱ्या कारणासाठी वापरली जाते, त्यामुळे थर्मामीटरमध्ये प्रकट होत नाही, म्हणून ती अप्रकट. ओके, अप्रकट ऊर्जा. आणि ती कशासाठी वापरली जाते आहे? याचं पाण्याचं रूपांतर बाष्पामध्ये करण्यासाठी, म्हणजेच बाष्पनासाठी. म्हणून ती अप्रकट उष्मा कशाचा? बाष्पनाचा. ओके, लॅटंट
इंग्लिश मध्ये लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन, लॅटंट म्हणजे अदृश्य हीट ऑफ वेपरायझेशन, कारण पाण्याचं काय होतंय, वेपर मध्ये रूपांतर होतंय, राईट?